माधुरी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी चण्याचं पीठ भिजवलंय, त्याच्यामध्ये मीठ टाकले, हळद टाकलेली आहे, त्याच्यात हिंग आणि खायचा सोडा टाकणार. आता याला व्यवस्थितपणाने हे करून घेणार, हलवून घेणार. आता आपण बनवणार आहे मिरचीची भजी. या मिरच्यांना मी पहिला शिजवून घेतलं, म्हणजे कारण का भजी बनवत लवकर शिजत ना, आतून याला आतून मीठ टाकलेलं आहे. आता याला मी असं हे करून डुबून आला, तेल तापलं आहे आपलं. ह्याला एक एक करून आता याच्यामध्ये टाकणार, तेलामध्ये, गरम तेलामध्ये. हे मिरच्या मोठ्या आहेत ना, ते लवकर शिजत नाहीत, ते कच्चे असतात, त्याच्यामुळे जरा वाफेवरती जरा शिजून घ्यायचं, म्हणजे खायला पण एकदम चवदार कुरकुरीत. ही आपली आजची रेसिपी. भजी कशी काढायची? मोठ्या मिरच्यांना बॉईल करून घ्यायचं आधी हलकं, आतून मीठ भरायचं. म्हणजे बाहेर खातो आपण ते व्यवस्थित लागत नाही, त्याच्यामुळे आपली घरच्या भजीमध्ये फार टेस्ट असतो. हे बघा, मी भजी तयार केलेली आहे, माझी भजी तयार झालेली आहे. आता तुम्ही पण करून पहा. आता ही दुसरी भज्या मी मिरच्या घेतल्यात भाजायला, म्हणजे एकदम कुरकुरीत छान. हे बघा, ही मोठी मिरचीची भजी. आता मी तिखट मिरचीची भजी काढलेली आहे, ही रेसिपी आहे. आणि याच्यामध्ये बटाटेसुद्धा फ्राय केलेले आहेत, म्हणजे बटाट्या भजी. हे जे बाहेर भेटतात ते आपल्याला खायला मजेदार वाटत नाही, म्हणून आपण घरच्या भजी काढलेल्या आहेत. धन्यवाद.